मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भिका त्याच्या माणसाला कॉल करून विचारतो त्या सटवीची काही खबर आहे की नाही त्यावरती त्याचा माणूस म्हणतो आम्ही त्या दोघांनाही किडनॅप केलंय तो छोटा के मुलगा होता ना त्याच्याकडेच ते हिरे आहेत असं मला वाटतंय म्हणूनच त्यावरती इकडे भिका म्हणतो की त्या दोघांवरही चांगली नजर ठेव अजिबात दोघेही कुठे हलता कामा नये त्यावरती त्याचा माणूस म्हणतो की त्या दोघांना किडनॅप करून ठेवला आहे आणि कुलूप पण त्या दाराला लावून घेतले चावी माझ्याकडे डोळ्यात तेल घालून आम्ही त्या दोघांवरही लक्ष ठेवतोय तर दुसरीकडे मंजुळा अजूनही शुद्धीवर नसते ती बेशुद्ध पडलेली असते तेव्हा स्वराज तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु मंजुळा काही केल्या उठत नाही स्वराज खूप घाबरतो म्हणून तो एक असणारी काठी घेतो आणि त्या बादलीवर मारू लागतो जेणेकरून मंजुळा त्या आवाजाने उठेल काही वेळाने मंजुळा शुद्धीवर येते तेव्हा ती इकडे तिकडे बघते तर किडनॅप करून ठेवलेलं असतं हे तिला समजतं ती म्हणते अरे झेंडू त्या मेल्याने आपल्या दोघांनाही किडनॅप करून ठेवलं आता माझ्यामुळे तू अडकलास पुढे काय करायचं अरे तू जायचं ना सट्टी त्यावरती स्वराज हा मनातल्या मनात विचार करू लागतो तू माझी आई आहे मी नाही तुला कुठे जाऊ देणार आता तर इकडे मंजुळा विचारते अरे तुझ्या घरी असं कुणी आहे का जे तुला आणि मला इथून सोडवू शकतं कारण तेथे दाराला आता त्यांनी बाहेरून कुलूम पण लावलंय असं मंजुळा म्हणते तेव्हा स्वराज लगेच खुणावून सांगतो आहे ना तुझा नवरा म्हणजे माझा बाबा तेव्हा मंजुळा म्हणते पुन्हा बोल पुन्हा बोल तेव्हा ती तसंच सांगते त्यावरती मंजुळा म्हणते म्हणजे तू असं काय बोलतोस मी तुझी आई नाही आणि कोणीही माझा नवरा नाही कारण माझं अजून लग्नच झालं नाही तेव्हा सरज पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो झालंय अगं तुझं लग्न मी तुझं बाळ आहे मी तुझं लेकरू आहे पण ती ऐकायला आता तयार नसते त्यानंतर मंजुळा म्हणते की अरे उगीच माझ्या गळ्यात नको पडू अगोदरच खूप टेन्शन आहे मला असं म्हणून ती लगेच त्याच्याकडे पाठ फिरवते तेव्हा सो स्वराज पण खुर्चीवर रुसून बसतो त्यानंतर मंजुळा त्याच्याकडे बघते तर स्वराज लगेच दुसरीकडे आपला चेहरा करतो आप तो गाल फुगवून बसलेला काय झालं अरे नाही बाबा मी तुझी आई तेव्हा स्वराज पुन्हा चिडतो त्यानंतर मंजुळा म्हणते बरं तुझी आई ना तर म्हण आई बाबा चल पण आपल्याला इथून सुटायला हवं तेव्हा स्वराज म्हणतो तू खरच माझी आई तेव्हा मंजुळा म्हणते हो मी तुझी आई असं म्हटल्याबरोबर स्वराज तिला मिठी मारतो तो तिची पप्पी घेतले त्यामुळे इकडे मंजुळा म्हणते याचं काहीतरी वेगळंच दिसते त्यानंतर स्वराज म्हणतो आता मला तू पप्पी दे तेव्हा मंजुळा त्याला पप्पी देते तेव्हा स्वराज पुन्हा म्हणू लागतो तू माझी आई तेव्हा ती म्हणते की अरे हे झंगाट वेगळंच काहीतरी दिसते आपण ते नंतर निसतारो अगोदर इथून बाहेर पडायला हवं चल आता सांग बरं नक्की कोण आहे तो जो आपल्याला मदत करू शकतो तुझ्या एका फोनवर हो तो इथे येऊ शकतो त्यावरती स्वराज लगेच मल्हारला कॉल कर सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी मंजुळा बरोबर आहे माझ्या आई बरोबर आहे परंतु आता इकडे मल्हारला त्याचं बोलणं काहीच ऐकायला येत नाही इकडे मल्हार आणि निरंजन मामा हे दोघेही स्वराज शोधायला बाहेर पडलेले असतात स्वराज विचारत असतो नक्की कोण आहात तुम्ही आणि काय बोलताय तेव्हा मंजुळा म्हणते अरे बाळा दे माझ्याकडे त्यांना नाही तुझं काही बोलणं करणार असं म्हणून मंजुळा हॅलो असं करते तेव्हा मल्हारला एका क्षणातच वैदहीची आठवण होते वैदहीचा आवाज हा आहे हे त्याला समजतं तो आवाज ओळखतो तेव्हा तो ते विचारतो तुम्ही कोण तेव्हा ती म्हणते मी मंजुळा आणि मी माझ्याबरोबर तुमचा तो पोरगा आहे छोटासा तेव्हा मल्हार विचारतो काय स्वराज तुमच्याबरोबर आहे तेव्हा मंजुळा म्हणते हो आम्हाला एका खोलीत डांबून ठेवलंय पटकन आम्हाला इथे घ्यायला या तेव्हा मल्हार म्हणतो लोकेशन कोणतं आहे मला पटकन सेंड करा तुम्ही त्यावरती मंजुळा म्हणते तुमचं काय ते लोकेशन फेकेशन मला नाही माहीत हो बाहेरून इथे कडी लावून घेतली रूमला एक पण खिडकी नाही मग मी आता काय करू मल्हार म्हणतो मी सांगतो तसं तुम्ही करा ती म्हणते माझ्या फोनची बॅटरी ही लो आहे त्यामुळे तुम्ही पटपट सांगा तेव्हा इकडे स्वराज तर खूप खुश होतो शेवटी त्याचे आई बाबा असतात त्यामुळे त्यानंतर सांगेल त्याप्रमाणे सगळं काही मंजुळा करते आणि लाईव्ह लोकेशन सेंड करते आल्याचा आवाज येतो म्हणून तिच्या हातातून तो मोबाईल हाता खाली पडतो त्यानंतर मल्हार आणि निरंजन मामा हे दोघेही स्वराजच्या लोकेशनवर लगेच जायला निघतात त्यानंतर इकडे भिक्या दार उघडतो आणि म्हणतो मूर्खपणा केलास ना मंजुळे तू अगं काय गरज होती कुणाला फोन करण्याची अगं तुझ्याकडे मागितलेत ना तेव्हा ती म्हणते हे बघ तू माझं काहीही कर माझ्या आईला हात लावायचा नाही आणि ह्या मुलाला पण पोलिसांना फोन कर आणि गुपचूप ह्या मुलाला त्याच्या घरी सोड तेव्हा ह्या मुलाचं काय करायचं ना ते आम्ही बघूच असं भिक्या म्हणतो तोऱ्यात असतो बोलत असतो ते पाहून मंजुळीला मग खूप राग येतो त्यानंतर इकडे क्षमा आणि विजय हे दोघेही आईला कॉल करून सांगतात की आपल्या स्वराज किडनॅप झालं आहे त्यामुळे तुम्ही मंदिरात गेला आहात ना तिथे पूजा करा त्यामुळे स्वराज लवकरात लवकर घरी येईल तेवढ्यातच ते 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 ज्याच्या मोबाईलवर निरंजन मामाचा फोन येतो निरंजन मामाकडून समजतं की स्वराजचं लोकेशन सापडलं आहे जिथे त्याला किडनॅप करून ठेवलंय ना ते आणि त्याच्याबरोबर एक बाई पण आहे तेव्हा ठीक आहे असं म्हणून तो क्षमाला सांगतो क्षमाच्या जीवात जीव येतो पण स्वराजच्या काळजीमुळे तिचा जीव अजिबात कसलाच थाऱ्यावर नसतो त्यामुळे ती खूप रडत असते ते तेवढ्यातच मोनिका तेथे येते तिचा मोबाईल चार्जिंगला लावत ती म्हणते की स्वराजचं ना काही खरं नाही आणि या मल्हारला रेकॉर्डिंग कॉन्सर्ट तसं काहीच नाही आता फक्त एकच विषय स्वराजने गायब व्हायचं आणि मल्हारने त्याला शोधून आणायचं क्षमाला खूप राग येतो मोनिका खूपच वेळेला सर की बोलत असते ते पाहून क्षमा म्हणते अगं मोनिका तुझ्यामुळेच तो हरवलाय तेव्हा मोनिका म्हणते माझ्यामुळे मी काय केलंय त्याला हरवायला आता आता त्यानंतर ती म्हणते काय होईल सांगू का भर आहे परंतु त्याच्यात आल्यावर तो सगळ्या घरातल्यांना नाचवतो ना म्हणजेच आता तो हरवणार मल्हार जाणार त्याला शोधून आणणार आणि मग काय पुन्हा तो घरातच येणार मोनिकाच्या ह्या वागण्यामुळे इकडे विजयला खूप राग येतो त्यानंतर मोनिका सारिकाला सांगते माझा जीव श्रीडी आहे ना तेव्हा सारिका होतो असं म्हणते तिच्याकडे ज्यूस देते त्यानंतर ती म्हणते मला बाहेर जायचे दहा मिनटामध्ये माझं सगळं काही रेडी पाहिजे सारिका हो असं म्हणते तर मोनिका तेथून जाते तेव्हा क्षमाला खूप राग आलेला असं तिला माहीत असतं ही काहीतरी आता करणारच का म्हणून ती जाते सारिकाकडून कुलूप घेते आणि मोनिकाचं दारच लॉक करून टाकते विजय विचारतो हे काय आहे क्षमा क्षमा म्हणते राहू द्यात ती आता बाहेर चालली आहे दुसरीकडे मल्हार हा त्याच ठिकाणी आलेला असतो जे लोकेशन मंजुळाने सेंड केलेलं असतं त्या त्यानंतर निरंजन मामा म्हणतात आपण इथे गाडी थांबवून नाही उपयोगात गाडी थोडी पुढे पार्क करूयात तेव्हा मल्हार ठीक आहे असं म्हणतो स्त्रीकडे मोनिका रूम बाहेर जायला लागते तेव्हा तिला समजतं बाहेरून कुणीतरी कडी लावलीये त्यामुळे ती खूप जोराजोरात ओरडू लागते ते पाहून क्षमा म्हणते नुसती कडी नाही लावली मी कुलूप पण लावले जोपर्यंत माझा स्वराज घरी येत नाही ना तोपर्यंत आता तू ह्या कुलपाच्या आतच असणार आहे एका रूममध्ये बंद असणार आहेस आणि तुला माहिती आहे ना तहानभूक तू तुला आता सगळं विसरावं लागेल तेव्हा मोनिका खूप जोराजोरात ओरडू लागते इंग्लिशमध्ये बोलू लागते त्यावरती क्षमा म्हणते तू इंग्रजीमध्ये बोल मराठीत बोल मला काहीही फरक पडत नाही माझ्या स्वराजला जे भोगावं लागतंय ना आता बघ तुला कसं भोगावं लागतंय ते तुला कुणीही फोर्स करणार नाही की हे कुलूप उघड म्हणून त्यावरती इकडे विजय म्हणतो क्षमा असं नको करू अगं पण क्षमा आता कुणाचंच ऐकून घ्यायला तयार नसते तर मोनिका कुणाला तरी फोन करणार असते परंतु ती इकडे तिकडे शोधते तर मोबाईल पण ते नसतो कारण तिने चार्जिंगला तो मोबाईल बाहेर लावलेला असतो ला मोनिकाचा पूर्णपणे नाईलाज होतो क्षमाने तिला चांगलीच अद्दल घडवलेली असते त्यानंतर तिथे लाईट्स पण बंद होतात तेव्हा ती पूर्ण काळोखातच बसून राहते ती म्हणते माझी किट्टी पार्टी आता मिस होणार नंतर दुसरीकडे मंजुळा ठरवते आता ज्या माणसाला फोन केला होता आता तो येईपर्यंत ह्या भिक्याला असाच घोळवट ठेवावं लागेल ती त्याच्याकडे बघून हसत असते त्यावर ती भिक्या स्वराजला विचारू लागतो की ते हिरे कुठे आहेत तुझ्याकडे आहेत आहे, ना दे मग आम्हाला मी तुला सोडतो त्यावरती स्वराज म्हणतो अहो मी ते हिरे पाहिले नाही हिरे कसे असतात ते पण माहीत नाही त्यावरती इकडे मंजुळा म्हणते मला काय माहीत ते हिरे कुठे आहेत त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये इकडे स्वराज आणि मंजुळा हे दोघेही तेथून सटकण्याचं पाहतात त्यानंतर ते दोघेही प्लॅन करतात डोळ्याने एकमेकांना इशारा करतात अनभिक्याने मंजुळाच्या डोक्यावर गण रोखलेली असते तर दुसरीकडे आता मल्हार आणि निरंजन मामा तेथे येतात तेव्हा चुकूनच भिक्याकडून गोळी मंजुळाला लागते ला 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 अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब